नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. तलाठीवरती आता ओघ घातलेली आहे आणि त्याचाच अनुसरून आपण जी आहे परीक्षाची टेस्ट सिरीज जी आहे मॉक टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे. सराव प्रश्न आपण अत्यंत महत्त्वाचे याच्यामध्ये प्रत्येक सिरीजमध्ये आपण 20 ते 25 प्रश्न घेत आहोत, जेणेकरून तुमचा जे आहे अभ्यास होऊ शकेल आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकता त्याची तुम्हाला जी आहे थोडीफार माहिती होऊ शकेल. तरीही आता आपण वेळ न घालवता समोर वळूया. त्या अगोदर आपण नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन लेक्चर मिळत राहतील. तर बघा, सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण आहे? सर सय्यद अहमद खान आहे, मोहम्मद इक्बाल आहे की रवींद्रनाथ टागोर आहे? सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा, याच्यामध्ये काही वेळ मी तुम्हाला देतच असतो. तर याचं योग्य उत्तर आहे सर मोहम्मद इक्बाल यांनी जे आहे सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं त्यांनी, हे जे गीत आहे त्यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? मोहम्मद इक्बाल. गदर पार्टीची स्थापना कोणं केली? तारकानाथ दत्त, लाला हरदयाळ की भगत सिंग? गदर पार्टीची स्थापना, तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे लाला हरदयाळ यांनी जी आहे गदर पार्टीची स्थापना केली. तारकनाथ दत्त यांनी जी पार्टी स्थापन केली तिचं नाव होतं इंडियन इंडिपेंडन्स लीग, लाला हरदयाळ यांनी गदर, तर भगतसिंग यांनी नवजवान सभा. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून कुठला पण याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला ॲन्सर करता येईल. गोवा भारतामध्ये केव्हा विलीन झालं? भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे आहे जुनागड, त्याचप्रमाणे काश्मीर आणि गोवा हे जे आहे वेगळं होतं आणि त्याच्यानंतर मग जे आहे भारत सरकारनं ते विलीन करून घेतलं, गोवासुद्धा केलं, त्याच्यानंतर जुनागड म्हणजेच गुजरात आणि काश्मीर, तर बघा आणि हैदराबादसुद्धा होतं. तर गोवा भारतात केव्हा विलीन झालं? 1947, 1960 की 1961 मध्ये? तर योग्य उत्तर 1961 मध्ये. भारतीय सैन्यानं जे आहे डिसेंबर 1961 मध्ये गोवा हे ताब्यात घेतलं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणं केली? राजश्री शाहू महाराज, धोंडो केशव कर्वे की महात्मा फुले? रयत शिक्षण संस्था, तर याचं योग्य उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी केली आहे ती राजश्री शाहू महाराज. लोकसभा हे कुठलं सभागृह आहे? अस्थायी आहे, स्थायी आहे की वरिष्ठ आहे? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचं तिघांचं जे आहे मिळून संसद तयार असते. लोकसभा, राज्यसभा, लोकसभेमध्ये जे निवडून दिले जातात प्रतिनिधी ते जातात प्रत्यक्ष लोकांमधून निवडलेले जातात लोकसभेमध्ये. तर लोकसभा हे जे आहे अस्थायी आहे, कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. जास्त अधिकार कोणाला असा जर प्रश्न आला तर लोकसभेला आहे, राज्यसभेला कमी आहे. आणि राष्ट्रपती जे आहे ते महत्त्वाचा एक भाग आहे संसदचा. असे हे तिन्ही भाग मिळून जे आहे संसद तयार होत असते. मॅक मोहन लाईन, तुम्ही नाव ऐकलं असेल. मॅक मोहन लाईन ही जी आहे कोणत्या देशाची सीमारेषा आहे? भारतासोबत, पाकिस्तानाची, अफगाणिस्तानाची, बांगलादेशची की चीनची? तर याचं योग्य उत्तर मॅकमोहन लाईन जी आहे चीन आणि भारतामध्ये ही सीमारेषा आखलेली आहे, तिला काय म्हणतात? मॅकमोहन लाईन. भारताची भूसीमा ही किती किलोमीटर आहे? 14,200 किलोमीटर, 15,200 किलोमीटर, 16,200 किलोमीटर? भारताची भूसीमा, तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे 15,200 किलोमीटर इतकी भारताची भूसीमा आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी कुठली आहे? शिमला आहे, मसुरी आहे, कोहिमा आहे, गंगटोक आहे? हिमाचल प्रदेशची राजधानी विचारलेला आहे, तर याचं योग्य उत्तर ते म्हणजे शिमला ही हिमाचलची राजधानी. अरवली पर्वतात डॅशे थंड हवेचं ठिकाण आहे, माउंट अबू आहे, शिमला आहे, तोरणमाळ आहे? अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत आहे आपल्या भारतामधला आणि नवनवीन जो पर्वत असं जर विचारलं नवीन पर्वत कुठला आहे तर तो म्हणजे हिमालय पर्वत. ओके, आणि सर्वात उंच जे ठिकाण आहे ते हिमालयामध्येच आहे. अरवली पर्वतात कुठलं आहे थंड हवेचं ठिकाण? तुम्ही टिक केलं असेल माउंट अबू. वेरूळ येथे डॅश हे प्रसिद्ध मंदिर आहे, महाबोधी मंदिर आहे, जगन्नाथ मंदिर आहे, कैलास मंदिर आहे वेरूळ येथं? वेरूळ हे महाराष्ट्रातच आहे आणि इथं जे आहे प्रसिद्ध कैलास मंदिर आहे. बोधी मंदिर बुद्धगया बिहारला आहे, जगन्नाथ मंदिर कुठं आहे? पुरी ओरिसामध्ये आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2018 विजेते कोण? प्रश्न येऊ शकतो. ज्ञानपीठ पुरस्कार 2018 विजेते कोण? अमिताभ घोष, कृष्णा सोपती, शंकर घोष की भालचंद्र नेमाडे? तर योग्य उत्तर तुम्ही टिक केलं असेल
अमिताव घोष 2018 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहे. 2017 ज्या आहे कृष्णा सोबती आहे. 2016 शंकर घोष आहे आणि 2014 आपले महाराष्ट्रातले भालचंद्र नेमाडे. तर लक्षात घ्या, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. एखादा प्रश्न जी याच्यावरती बनण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली? आर्थिक राजधानी आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मुंबई आहे. सांस्कृतिक राजधानी विचारू शकतात, पुणे आहे, मुंबई आहे, औरंगाबाद आहे, सिंधुदुर्ग आहे. पर्यटन राजधानी विचारलं तर औरंगाबाद आहे. सांस्कृतिक विचारलं तर हे सुद्धा तुम्ही टिक केलं असेल आत्तापर्यंत, तर याचं योग्य उत्तर पुणे आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे, शिकस्त करणे, खूप काम करणे, फजिती होणे, मनाप्रमाणे होणे, खूप प्रयत्न करणे. शिकस्त करणे म्हणजे काय? टिक केलं असेल तुम्ही तर योग्य उत्तर आहे, शिकस्त करणे म्हणजेच काय? भरपूर प्रयत्न करणे, खूप प्रयत्न करणे. गझल हा वाक्यप्रकार मराठीत आणण्याचे श्रेय कोणाकडे जाते? आरती प्रभू, माधव जुलियन, कवी यशवंत की गदी माडगुळकर? गझल हा काव्यप्रकार, तुम्ही टिक केला असेल तर गझल हा काव्यप्रकार आरती प्रभू यांनी जे आहे मराठीत आणलेला आहे, त्यामुळे त्याचं जे श्रेय आहे त्यांच्याकडे जातं, आरती प्रभू. उमेश या शब्दाचा योग्य संधी विग्रह कुठला? उमे अधिक श, उमा अधिक इश, उम अधिक इश, उमा ई अधिक श. तर योग्य उत्तर आहे याचं उमा अधिक इश. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, पाऊस पडावा व हवेत गारवा यावा. स्वार्थी वाक्य आहे, विधानार्थी, आज्ञार्थी आहे, संकेतार्थी आहे. पाऊस पडावा व हवेत गारवा यावा, तर हे संकेतार्थी आहे. पाऊस पडावा आणि नंतर मग काय होतं, हवेमध्ये गारवा येतच असतो. ओके, तर पाऊस पडावा व हवेत गारवा यावा. पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे आहे, ने एशी, सलाते, सलानाते, हुन हुन, साचीचे. साचीचे षष्टी असतं. ऊन हुन विचारलेलं आहे, तर योग्य उत्तर ऊन हुन जे आहे पंचमीचं आहे. समानार्थी शब्द ओळखायचा आहे, सुधा, अमृत की अंबर की अखंड. टिक केलं असेल तुम्ही, अमृत सुधा म्हणजेच अमृत. 2011 लोकसंख्या ही कितवी लोकसंख्या गणना होती? क्रमांक विचारलेला आहे, 15वी, 16वी, 17वी की 18वी? 2011 लोकसंख्या, आता 2021 सुद्धा येणारच आहे, तर 15वी होती लक्षात घ्या. चाणक्य हे कोणाचे गुरु होते? मागच्या याच्यामध्ये आपण हा प्रश्न टाकला होता, परंतु थोडं याच्यामध्ये करेक्शन आहे. चाणक्य हे कोणाचे गुरु होते? तर चंद्रगुप्त मौर्य. त्याच्यानंतर इंग्लिशचे काही प्रश्न, शी इज सो डॅश डॅश दॅट शी हॅज टू मेक अ नोट ऑफ एव्हरीथिंग, फॉरगेटफुल, फॉरगेटेबल किंवा दोन्ही? तर याचं योग्य उत्तर, याचं योग्य उत्तर आहे फॉरगेटफुल मीन्स अब्सेंट माइंडेड. तर इथे काय येईल? फॉरगेटफुल. शी इज सो अब्सेंट माइंडेड ऑर फॉरगेटफुल दॅट शी हॅज टू मेक अ नोट ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे तिला काही आठवत नसल्यामुळं, ती सर्व विसरल्यामुळं ती प्रत्येक गोष्ट काय करते, लिहून ठेवते. दॅट वॉज अ डॅश डॅश अब्यूज ऑफ हिज ऑथॉरिटी, फ्लॅग्रंट, फ्रॅगंट की फ्रॅग्रंट? तर याचं योग्य उत्तर ते म्हणजे फ्लॅग्रंट. दॅट वॉज अ फ्लॅग्रंट, फ्लॅग्रंट्स मीन्स शॉकिंगली ऑर बॅड ऑर शेमलेस. दॅट वॉज अ शेमलेस ऑर शॉकिंगली ऑर बॅड अब्यूज ऑफ हिज ऑथॉरिटी. उत्तर सांगायचं आहे तुम्हाला एक, ही इज द डॅश डॅश मॅन ऑफ हिज बॉस, राईट हँड, लेफ्ट हँड, सेकंड हँड? तरी आजच्या सेशनमध्ये इतकेच प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.